दहशतवादाच्या नावावरून रडून तेव्हा केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी वैभव नाईकांना मंत्रिपद द्यायला हवं होतं अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते प्रवीण भोसलेंनी फटकारले. पाहूया. बरेच जण आपण पाहत आहोत, आमच्या सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, या दीपक केसरकरने जे सन्माननीय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या बरोबर गद्दारी करून ते बाहेर पडले आणि विनायक साहेबांच्या बरोबर दोस्ती करून त्यांना विनंती करून, वैभव नाईक यांना विनंती करून, मला एकदा शिवसेनेत घ्या, मला नारायण बसून धोका आहे असं रडत होते. दहशत आहे माझ्या, मला स्वतःला दहशत आहे, माझ्या मुलीला दहशत आहे असे रडगाणे गावून 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 उद्धवजींच्या पाया पडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि शिवसेनेत गेल्यानंतर उद्धवजींनी त्यांना मोठ पद दिलं, गृहमंत्री पद दिलं आणि त्यांनी गृहमंत्री झाल्यानंतर तोच राग आळवायला सुरुवात केली. पक्षात उद्धवजीने घेतलं आणि लगेचच अनेक दिग्गज म्हणजे वैभव नाईकांना मंत्रिपद दिलं पाहिजे होतं. साहेब उद्धवजी, आपण वैभवजीने मंत्रिपद दिलं पाहिजे होतं, त्यांच्या कुटुंबाने इथे फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धवजीने आमच्या ह्या गद्दाराला प्रमोशन दिलं आणि त्यांना राज्याचे गृहमंत्री केले. आणि अजूनपर्यंत शेवटपर्यंत हा केसरकर दहशत दहशत, नारायण राणेंची दहशत, त्यांच्या मुलांची दहशत, दहशत दहशत असं करून रडगाणं गात होता. आणि त्याच्यापासून हा सिंधुदुर्ग जिल्हा वाचला पाहिजे अशा तऱ्हेचा प्रयत्न सातत्याने उद्गार त्याच्या मुखातून येत होते. त्याला एवढे मोठं मंत्रिपद देऊन सुद्धा त्याचं समाधान झालं नाही. ज्या उद्धवजींनी त्याला या राज्याचा मंत्री केला, जे शरद पवार साहेबांनी केला नव्हता तरी सुद्धा उद्धवजींनी त्याला केला, एवढं मंत्रिपद मिळून सुद्धा गद्दारी केली. आणि त्याने उडी मारली आणि आता ते दाढीवाला शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. आता पुढे सुद्धा त्यांचा प्रवास काय असेल सांगता येत नाही. नारायण राणेंचा प्रवास सुद्धा असाच राहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर अशीच गद्दारी केली. हे केसरकर म्हणजे हे केसरकरांचे गुरु, गद्दारी करण्यामध्ये गुरु केसरकरांचे गुरु कोण? नारायण राणे. अशीच गद्दारी केली. मी एवढीच विनंती करतो, जास्त वेळ घेत नाही, या गद्दारांना आपल्याला यावेळेला दूर करायचं, दोन्ही गद्दारांना. आणि एक स्वच्छ अशा तऱ्हेच्या विनायक राऊतांना, जे एक निष्ठ राहिलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर, उद्धवजींच्या बरोबर, त्यांना इंडिया आघाडीच्या वतीने ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपली शिवसेना आहे, या सगळ्यांनी मिळून, आपण सर्वांनी मिळून विनायक राऊत यांना 2 लाखापेक्षा जास्त मताने विजय करूया अशा तऱ्हेचं नम्र आवाहन करून, विनंती करून आपल्याला घेतो. जय हिंद, जय इंडिया आघाडी, जय शिवसेना. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.